नमस्कार, माझं महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतरही अशोक चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? भांबुर्डा तालुका पुणे येथील रामोशी समाजास इंग्रज सरकारने त्यांच्या कामावर खुश होऊन 102 एकर जमीन भेट दान दिली होती. सदरची जमीन रामोशी लोकांच्या नावाने 7/12 नोंद असताना शासकीय कामाचे कारण पुढे करून बेकायदेशीरपणे त्यांच्याकडून सदरची जमीन जबरदस्तीने हस्तगत करण्यात आली. सदरच्या जमिनीवर पुणे महानगरपालिका, पुणे पोलीस स्टेशन, शिवाजीनगर हे बांधण्यात आले. उर्वरित 25 एकर जमीन शिल्लक असताना सन 2002 मध्ये अशोकराव चव्हाण हे महसूल मंत्री असताना त्यांनी त्यांच्या जवळचे बांधकाम व्यावसायिक कुलकर्णी शहा शर्मा यांना बेकायदेशीर विक्री केली. सदर प्रकरणे पुन्हा महापालिका आयुक्त झगडे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांना सदरची जमीन ही बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या गुन्ह्याखाली सर्वांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची शिफारस केली होती. सन 2011 मध्ये विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सदरचा प्रश्न उपस्थित केला होता. प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीच्या वतीने सदर प्रकरणी प्रधानमंत्री, गृहमंत्री, कायदेमंत्री, ईडी कार्यालय दिल्ली व मुंबई येथे तक्रार देऊन अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या 1,500 कोटी रुपयांच्या गैरकारभाराची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली. त्या तक्रारीची दखल घेऊन प्रधानमंत्री कार्यालयाने सदर प्रकरणी स्पष्ट असल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आदेश मुख्य सचिव मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई यांना दिले. पोलीस महासंचालक मुंबई यांनी पोलीस आयुक्त पुणे यांना लेखी पत्र देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे यांनी माझा जबाब दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी घेतला, परंतु पुढील कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे मी शासनास लेखी पत्र देऊन मुंबई आझाद मैदान येथे दिनांक 12/2/2024 पासून बेमुदत आमरण उपोषण चालू करण्याचा इशारा दिला. त्यामुळे अशोकराव चव्हाण यांची ईडी कार्यालयाकडून चौकशी होऊन त्यांना जेलमध्ये जाणे निश्चित झाले असल्यामुळे घाबरून जाऊन उपोषणाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला व आमदारकीचाही राजीनामा दिला. जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरे या उद्देशानं भाजपमध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे. जरी ते भाजपमध्ये गेले असले तरी त्यांनी जेलमध्ये जाणे निश्चित आहे. जोपर्यंत अशोकराव चव्हाण यांच्यावर कारवाई होऊन त्यांना जेल होणार नाही व रामोशी लोकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टी शांत बसणार नाही, असा इशारा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज शिवभगत यांनी दिला आहे. नमस्कार, मी पंकज शिवभगत प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. पुण्यामध्ये 102 एकर जमीन जे रामोशी लोकांना इंग्रज सरकारने त्यांच्या कामावर खुश होऊन त्यांना दान दिली होती, ती दिलेल्या दान जमिनीवर त्या लोकांच्या 7/12 आहेत त्यांच्या नावानं, त्या लोकांच्या रामोशी लोकांच्या ती जमीन सरकारनं भारत स्वतंत्र झाल्याच्या 100 वर्षाच्या नंतर इंग्रजांनी 1818 दिली होती ती जमीन, आणि आता यांनी 1948-50 ती वापस घेतली, जे की नियमबाह्य पद्धतीनं घेतलेली आहे, कायद्यामध्ये तशी तरतूद नसताना. दुसरा मुद्दा, त्या जमिनीवर महानगरपालिका पुणे आयुक्त कार्यालय बनलेलं आहे, पुण्याचं महानगरपालिकेचं. त्याच्यानंतर पुणा पोलीस स्टेशन बनलेलं आहे, शिवाजीनगर पोलीस स्टेशन. इतर काही कार्यालयाला त्यांनी त्या जागेचा वापर केला, परंतु सगळं झाल्याच्या नंतर 25 एकर जमीन ही शिल्लक उरली होती त्या 102 एकरपैकी. तर त्या जमिनीवर महसूल मंत्री अशोकराव चव्हाण ज्यावेळेस 2002 महसूल मंत्री होते, त्यांनी ती जमीन जवळच्या त्यांच्या अशोकराव चव्हाणच्या जवळच्या बांधकाम व्यावसायिकांना ती विकलेली आहे जमीन, जे की बेकायदेशीर विकली. त्यांना विकता येत नाही तरीसुद्धा त्यांनी ती शेती विकलेली आहे. तर याच्यावर महापालिका आयुक्त पुण्याचे झगडेसाहेब म्हणून होते, त्यांनी सदर प्रकरण चौकशी केलं आणि त्यांनी 4 पानाचा अहवाल सादर केला जिल्हा अधिकाऱ्यांना पुण्याच्या, की या जमिनीचा मोठा घोटाळा, आर्थिक व्यवहार करून घोटाळा झालेला आहे, गैरव्यवहार झालेला आहे, बेकायदेशीरपणे यांनी ती जागा इतरांना विकलेली आहे, यांच्यावर कारवाई करा म्हणून त्यांनी तेही कडक कारवाई करा म्हणलेलं आहे आयुक्तांना, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना, परंतु त्यावर कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर आपले विधानभवनाचे विरोधी पक्षनेते विधिमंडळाचे महाराष्ट्राचे एकनाथ खडसे आणि आपले देवेंद्र फडणवीस
हे या दोघांनी हा मुद्दा उचलून धरला होता 2011 मध्ये. त्याच्यानंतर हा 2016-17-18 पर्यंत हा मुद्दा चाललेला आहे विधिमंडळात, तरी सुद्धा संबंधितावर कारवाई नाही झाली. त्याच्यानंतर मग मी सगळा हा प्रकार बघितला, लक्षात आलं, मग आम्ही प्राईम मिनिस्टरला लेखी तक्रार केलेली आहे की हे असं असं प्रकरण आहे आणि या भ्रष्टाचारामध्ये दोषीवर कारवाई होत नाही, तात्काळ दोषीवर कारवाई करा म्हणून आम्ही मागणी केली प्राईम मिनिस्टरकडं. प्राईम मिनिस्टरनं सदरचं प्रकरण हे स्वयंस्पष्ट आहे आणि तात्काळ कारवाई करा म्हणून मुख्य सचिव जे महाराष्ट्र राज्याचे आहेत त्यांना हे पत्र दिलेलं आहे की तात्काळ कारवाई करा आणि हे प्रकरण एकदम स्वयंस्पष्ट आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे जे पोलीस महासंचालक आहेत त्यांनी पुन्हा आयुक्त पोलीस आयुक्तांना पत्र दिलं की संबंधित प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई करा म्हणून. पुन्हा आयुक्तानं शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पत्र दिलं पुण्याच्या, त्यांनी मला बोलवून घेऊन माझा जबाब घेतलेला आहे पुणे पोलीस स्टेशननं, दिनांक 10/1/2023 माझा लेखी जबाब झालेला आहे. आता फक्त कारवाई करून अशोकराव चव्हाण यांना आतमध्ये टाकायचं एवढंच बाकी आहे आणि जे काही दोषी आहेत त्यांच्यासोबतचे ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यावर कारवाई करण्याचं, फक्त आता मधात टाकायचं एवढंच काम शिल्लक असताना यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. म्हणजे जबाब घेतात पोलीस स्टेशनला बोलवून आणि कारवाई करत नाहीत, प्राईम मिनिस्टरचा आदेश असताना कारवाई करत नाहीत, मुख्य सचिवाचे आदेश असताना कारवाई करत नाहीत, पोलीस महासंचालकांना लेखीपत्र दिलेलं आहे कारवाई करा तरीसुद्धा कारवाई करत नाहीत, म्हणून आम्ही या ठिकाणी या प्रकरणामध्ये येणाऱ्या 12 तारखेला आम्ही मुंबई आझाद मैदानावर दोषीवर कारवाई करा, गुन्हे दाखल करा, त्यांना अटक करा या मागणीसाठी आम्ही आझाद मैदान मुंबई येथे उद्यापासून उपोषणाला बसायलो 12 फेब्रुवारी 2024 अजून कोणाकडे तक्रार केली? आम्ही याची मुख्यमंत्र्याकडे तक्रार केलेली आहे, आपल्या राज्याच्या गृहमंत्र्याकडे तक्रार केलेली आहे, उपमुख्यमंत्र्याकडे तक्रार केलेली आहे, मुख्य सचिवाला आम्ही सुद्धा पत्र दिलेलं आहे या संदर्भामध्ये. आम्ही अनेक ठिकठिकाणी कारवाईचं पत्र आणि या प्रकरणामध्ये आम्ही या ही चौकशी होत नाही आणि मोठा 1.5 हजार कोटी रुपयाचा किमान हा भ्रष्टाचार आहे म्हणून आम्ही या प्रकरणामध्ये ईडीला सुद्धा पत्र दिलेलं आहे की ईडीनं सुद्धा याच्यामध्ये कारवाई केली पाहिजे. ईडीला 3 आम्ही पत्र दिलेलं आहे सतत 3 महिना महिना 2-2 महिन्याच्या अंतरावर, तरीसुद्धा ईडीनं सुद्धा कारवाई याच्यावर केलेली नाही आणि अशोकराव चव्हाणला वाचवण्याचा सर्वजण मिळून प्रयत्न करतात. हे सगळं असं निष्पन्न होतं की हे सगळे अशोकराव चव्हाणला वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.